विद्यार्थ्यांनो, आज आपण अजून एक सोपी पद्धत बघणार आहोत. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, फाइंड स्क्वेअर ऑफ एनी टू डिजिट नंबर. म्हणजे कोणत्याही टू डिजिट नंबरचा स्क्वेअर सोप्या पद्धतीने कसा फाइंड आउट करायचा. ओके, सर्वांचं लक्ष आहे इकडे. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण, 52चा स्क्वेअर. 52 हा टू डिजिट नंबर आहे, त्याचा स्क्वेअर कसा फाइंड आउट करायचा आहे ते आता आपण पाहणार आहोत. 52चा स्क्वेअर करताना काय करणार आहे, 52 स्क्वेअर इंडेक्समध्ये किती याच्या 2. सर्वांना 1 to 10 पर्यंतचे स्क्वेअर इझिली लक्षात येतात. तर दोन डिजिट आहे तिथं, पहिला डिजिट कोणता आहे 5 आणि दुसरा 2. ह्या दोन डिजिटचं आपण काय करणार आहोत, स्क्वेअर काढणार. 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4. पण लिहिताना आपण टू डिजिटमध्ये लिहिणार आहोत, म्हणजे 4 लिहिताना आपण कसं लिहिणार, 0 4. आले लक्षात? आता ह्या दोन डिजिटचं स्क्वेअर फाइंड आउट केल्यानंतर आपण काय करणार आहोत, ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे ह्या दोन डिजिटचं मल्टिप्लिकेशन. दोन डिजिट कोणते, 5 × 2. 5 × 2 = 10, बरोबर. आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आलेलं मल्टिप्लिकेशन इंटू काय करणार आपण, 2. म्हणजे 5 × 2 = 10, 10 × 2 = 20. ओके, हे 20 आपण मध्ये लिहिणार. आलं इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात? आता आपल्याला कोणकोणते मिळाले डिजिट, 2 5 2 0 0 4. यामध्ये आपण काय करणार आहे, युनिट प्लेसचा 4 ॲज इट इज तसंच खाली येणार. त्यानंतर नेक्स्ट टू डिजिट आहेत त्यांचं काय करणार आहे आपण, ॲडिशन. म्हणजे 0 + 0 = 0. ओके, नेक्स्ट टू डिजिट कोणते आहेत, 2 and 5. यांचं काय करणार आहे, ॲडिशन. 2 and 5 = 7 आणि 2 ॲज इट इज खाली. म्हणजे आपल्याला काय मिळालं फायनल आन्सर, 52 स्क्वेअर इज इक्वल टू 2 7 0 4. आहे की नाही सोपं? तर परत एकदा लक्ष द्या, आपण करणार आहेत टू डिजिट नंबरचं स्क्वेअर एक सोप्या पद्धतीने फाइंड आउट करणार आहे. पहिल्यांदा काय करणार आहेत आपण, त्या दोन डिजिटचा स्क्वेअर लिहून घेणार आहे. म्हणजे 5चा स्क्वेअर 25, 2चा स्क्वेअर 4. आपल्याला टू डिजिटमध्ये हवं आहे म्हणून इथे आपण लिहिताना 4 काय करणार आहे, टू डिजिटमध्ये लिहिणार. म्हणजे त्याच्या सुरुवातीला काय लिहिणार आहे आपण, 0. मग 0 4 झाला. त्यानंतर आपण काय करणार आहे, ह्या दोन डिजिटचं मल्टिप्लिकेशन, 5 × 2 = 10 आणि 10 × 2 काय झाला, 20. म्हणजे 20 आपण मध्ये ह्या दोन नंबर्सच्या मध्ये लिहिले. त्याच्यानंतर काय करणार, युनिट प्लेसचा 4 ॲज इट इज खालीच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टू डिजिटचं काय करणार आहे आपण, ॲडिशन. 0 + 0 = 0 ते खाली लिहिले. नेक्स्ट टू डिजिटचं ॲडिशन, 2 + 5 = 7 ते खाली लिहिले आणि 2 ॲज इट इज खाली लिहिलं. मग आपल्याला काय मिळालं, 52चा स्क्वेअर 2 7 0 4. ओके, आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 2, 35 स्क्वेअर. जर 35चा स्क्वेअर करताना आपण काय करणार आहे, पुन्हा 3 5 ब्रॅकेट स्क्वेअर. 3चा स्क्वेअर काढून घेणार, 5चा स्क्वेअर काढून घेणार. 3चा स्क्वेअर काय येतो, 0 9. 5चा स्क्वेअर 25. ओके, त्यानंतर काय करणार आहे आपण, 3 आणि 5चं मल्टिप्लिकेशन, 3 × 5. 3 5 = 15 इंटू काय करणार आहे, 2. 15 × 2 = 30. ओके, हे 30 आपण काय करणार आहोत, ह्या दोन नंबर्सच्या मध्ये लिहिणार. त्याच्यानंतर काय करणार, 5 ॲज इट इज तसाच खाली घेणार. नेक्स्ट टू डिजिटचे काय करणार, ॲडिशन. 0 + 2 = 2. नेक्स्ट टू डिजिटचे काय घेणार, ॲडिशन. 3 + 9 = 12.
बरोबर. मग आपल्याला फायनल आन्सर काय मिळालं आज, 35 स्क्वेअर इज इक्वल टू 1225. ओके, आपण अजून एक एक्झाम्पल सॉल्व करूया. एक्झाम्पल नंबर 3, 89 स्क्वेअर. 89 स्क्वेअरमध्ये दोन डिजिट कोणते आहेत, 89 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, 8चा स्क्वेअर घेणार, 9चा स्क्वेअर घेणार. 8चा स्क्वेअर 64, 9चा स्क्वेअर 81. त्यानंतर आपण काय करणार आहात, 8 × 9, 8 × 9 72 इंटू टू, 72 इंटू काय करणार, 2, 72 इंटू टू 144. ओके, पण आपण लिहिताना इथे मध्ये किती याच्यात लिहिणार आहे, 2 डिजिटमध्ये 144 दोन ग्रुप करायचे. ओके, 1 ॲज इट इज तसाच खाली घ्यायचा, नेक्स्ट 2 डिजिट काय करणार आहे आपण, ॲडिशन. 8 + 4 = 12, 2 आणि 1 काय करणार आहे आपण, कॅरी म्हणून वरती लिहिणार. ओके, 14 + 1 किती आले, 15 आणि 15 + 4 किती झाले, 19. 19चा 9 इथे आणि 1 काय झाला, कॅरी. ओके, 6 + 1 = 7, 7 खाली लिहिणार. मग आपल्याला काय मिळालं फायनल आन्सर, 89 स्क्वेअर इज इक्वल टू 7921. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. यावर एक होमवर्क घेऊया आपण. फर्स्ट 72 स्क्वेअर, सेकंड 48 स्क्वेअर, थर्ड 56 स्क्वेअर, फोर्थ 84 स्क्वेअर, फिफ्थ 36 स्क्वेअर. सर्वांनी हा अभ्यास करून एक्झाम्पल सॉल्व करून मला पाठवायची आहे.